श्री गुरु चरण सरोचराच निज मन मुकुर सुधारी वरन रघुवीर विमल जसुचतायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्याति मोहे हरव कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीश त्रिलोक उजागर राम दूत अतुलित बल धाम अंजनी पुत्र पवन सुत नाम महावीर विक्रम बजरंगे कुमति निवार सुमति के संगे कंचन वरण विराज सुवेश कानन कुंडल कुंचित केश हाथ वज्र वर ध्वज विराज कानी मूल जन गोसार शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबेको प्रभु चरित्र सुनिबेको रसिया राम लक्ष्मण सीता मनवसिया सूक्ष्म रूप धरि सिंहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए सजीवन लखन जी आए कुणाला पाठवलं लाए संजीवन लखन जी आये श्री रघुवीर हर्ष उर लाए रघुवर कीनी बहुत ही बड़ाई तुम मम प्रिय भरत ही सम भाई तू माझ्यासाठी भरतासारखा लक्ष्मणासारखा शत्रुघ्नासारखास काय ताकद भक्तांची बघा ते मारुतीला गेले बुटी सापडली संजीवनी बुटी न सापडल्यामुळे अख्खा पर्वत उचलला कुठे निघाले लंकेकडे निघाले मध्ये लागली अयोध्या भरताने वर पाहिलं कोण आहे असा ज्याने अख्खी एवढा मोठा पर्वत घेऊन चालवलाय बघण्यासाठी बाण मारला बाणावर राम राम लिहिलंय विचारलं खाली कोणी मारला रामबंधू भरत आपण रामदास मारुती कुठे चाललंय लंके कशाला लक्ष्मणाला शक्ती लागली सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं नाही गेला तर जीव जाईल पटकन सांगा काय काम आहे अहो सांगा तरी कसं झालं कधी झालं कुठे झालं वर्णन तरी करा केलं असतं पण मला सूर्योदयाच्या आधी पोहोचायचं गेलो नाही तर जीव जाईल तिकून आर्या उर्मिला उर्मिला का नीट कर नाही मग मात तोड कर मग उर्मिला लक्ष्मणांची पत्नी लक्ष्मणांची हा लक्षात ठेवा लक्ष्मणांची पत्नी उर्मिला 14 वर्ष दारात उभा आहेत याचा अर्थ वाट बघतात हा हे म्हणीचा अर्थ आहे वाट बघतात पातिव्रत्य विनंती केली मारती रायला भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या अरे माझ्या नवऱ्याचा जीव मला न सांगता न्यायची ताकद काळात नाही तुम्ही पोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी हिला स्त्री मनोजीच्या हातावर विश्व चालत मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही मारुती राया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही ताकद स्त्री मध खूप ताकद माय कौतुक आहे मला माझ्या आईचं माझी आई म्हणून मी तर उभा आहे आजही माझी माय साबण सापल्यावर फेकत नाही जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढे ती कांगुळ होईल वॉट अ मॅनेजमेंट द वुमन इज अन आयडियल मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे मोठ्यातला मोठा उद्योजक सांगेल जे व्यवस्थापन मला जमणार नाही ते व्यवस्थापन एक स्त्री करू शकते म्हणून तिचा संसार सामर्थ्याने सुखाचा होतो ही ताकद बाईमध्ये ताकद आहे माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं तरी फेकत नाही गोधडी शिवती माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आल्या अगं म्हणणार नाही तुमची माझी तरी ठेवा इट इज नॉट अ मिडल क्लास इट इज हाय क्लास जाणीव आहे त्यांना कष्टाची जाणीव आहे किती झिजलो आहे त्या गोष्टींची तुमच्यावरच सगळं आहे का माय फक्त तुम्हाला तुमची किंमत कळली पाहिजे तुम्ही लय गोड आहे गे वरिष्ठ बाया तुम्ही तर लय गोड आहे गे आई शपथ तुम्ही लय गोड आहे गे तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय गोड आहे गे थोडा तोंडाचा प्रॉब्लेम आहे पण असं ते हरकत नाही ते देवानं बनवतानाच तसं बनवलं ब्रह्माने आहे की नाही पुरुषाला कंठ स्त्रियांना कंठ नाही कंठ 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 नरड्याची आतली गाठ कंठ पुरुषाला कंठ असतो स्त्रियाला नसतो दादा चेक करू नको असतो असतो रे दादा विश्वास तर ठेवीचा थोडासा बहिणीवर असतो दादा असतो आम्हाला याच्या हिशोबानं तुम्ही आतल्या गाठीचे तसं नाही महाराजसारखा तुमच्या पोटात राहतो आमच्या पण ठेवीच जा काय ठेवावं माहित हे जग रडून ऐकतं आणि हसून सांगतं ह्या लोकांना लोकांची मजा बघायला मजा येते पण जेव्हा आपली मजा होते तेव्हा जी लोक आपली मजा बघतात तेव्हा ते बघताना मजा वाटत नाही विनंती लोकांची मजा बघण्यात मजा वाटून घेऊ नका वेळ आपल्यावरही येतं
हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो, गरज नहीं है। देवा सांगो सुख दुःख देव निवारील भूक, त्याच्यासाठी जाऊ देवाची या गावा, देव देईल आलं का देवाची हे द्वारी, तिथं गेल्याशिवाय मजाच नाही रे, तिथं गेलं तर सांगायला सुद्धा अधिकार आहे या विषयाकडे। मग वासनेत बांधलेले नारद चुकीच्या बंधनात अडकले, 61 लेकर झाली आम्हाला दोन सांभाळणं होत नाहीत, 61 कशी सांभाळावी, एक खाता एक, तुम्ही जाग्यावर आले का, तुम्ही जाग्यावर आले का, फिरत जा पण येत जा, इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गावी उस्त्र सोडायची नसती महाराज, हा आपलं गाव 11 येतंय बरोबर महाराज या विषयाकडे। मग ताकद लक्षात घ्या, ह्या वासनेनं इतका फाटा घातला, जगाच्या मालकाचा विसर पडला, चुकीच्या बंधनात अडकले, 61 लेकर झाली म्हणली, एक खातय कुठतय गिरडतय बसतय असलं सांभाळण्यापेक्षा मेली ना बरं, नारदी रातच उठल्या कुंडात गेल्या, जीव दिला उडी मारली मेली नाही, जाग्यावर आली शिंडी शिंडी, जाग्यावर आली पुन्हा नारदीचे नारद झाले, नारद म्हणले सुटलो काय गे, पुन्हा काहीतरी कुठं ना व्हायच्या आधी पटविणे पाण्याच्या बाहेर आले, हातात विना घातला लगेच चिपळ्या, नारायण 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 म्हणले, हेच बरं आहे, समोर रुक्मिणी माता हार घेऊन उभा होता, नारदराव कशाचा नारदराव, राहच राहिला नव्हता नार, पण मी काय म्हणतो आई साहेब, आई साहेब आई साहेबच बरं आहे, पण मी काय म्हणतो होतो, चुकलो होतो तर तोंडानं सांगायचं ना, लई चुकलो होतं दोन चार शिव्या द्यायच्या, 61 बाळणपण तेवढी बऱ्या काळा लय सुसल ग। रुक्मिणी आई साहेब म्हटला, तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता, तुम्हाला 440 व्होल्टेज नाही 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता, बोरिसचे पुरुष मंडळी मी फक्त सहज विचार केला, नारदाला एकदा चुकलं तर 61 लेकर भोगावी लागली, तुम्ही आतापर्यंत कुठं कुठं बघित आणि किती वेळा तुमची नजर चुकली, तुमचं काय काय होईल, पण जाऊ द्या काळजी करू नका, मागे झाले पुढे जामीन आहे, जे झालं ते झालं, हरिमुखे हरि उच्चारणी जातीला लया असे, नाम संकीर्तन जळतीला पापे, काळजीच करू नका हरिमुखे। वासनेचं बंधन तोडावी एवढी ताकद आमच्यात नाही, जे देवांना लागलं जे भक्तांना लागलं आम्ही काय तोडणार आहे देवा, तिसरं बंधन आहे संसार, तेशावहम समुद्र तामृत्यू संसार सागरात भावी नचिरात पार्थम या विशुद्ध चेतसा, हे आयुष्यच तसं क्लेशोधिक तरच तशाम अव्यक्तासक्त चेतसा अव्यक्ताही गतीर दुःखम देवदभीर व्याप्यते, याच्यात दुःख लागणारच आहे, या संसारात सुखाची अपेक्षा करणंच चुकीचं देवा, आणि तुम्ही अगदी सामर्थ्याने म्हणता असोनी संसारी, हे बंधन तोडणं शक्य नाही आम्हाला, आम्हाला संसार करावाच लागणार आहे, चौथं बंधन आहे जन्म मृत्यू, पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जनी जठरे शयनम या संसारी बहुदुस्तारे कृपया पारे पाही मरारे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मरारे, पर्याय एकच आहे भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम, भजलं भज नाही भज भज गोविंदम, जर भजलं देवाला तर काय होतं, पुण्याची गणना कोण करी, म्हणजे काय होतं, भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम सुपिच्च कुच्च मस्तकम सुनाद वेणु हस्तकम मनोज गर्भ मोचनम विशाल लोल लोचनम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागर, भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडन स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदन। कळलं काय नाही, हरिमुखे म्हणा सगळ्याचा अर्थ एवढाच होता, तुम्ही लय भानगडीत पुढे जाऊ नका, तुम्ही आपलं असंच खा, चहुवेदी जाणं आठराई पुराण हरिमुखे, मग ही चार बंधनं तोडायची या मानवात ताकद नाही, कारण आम्ही संसारिक आहेत, आम्ही वासनिक आहोत, आम्ही कर्मिक आहोत, नवे नवे आम्ही कर्मात बांधल्यामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेले आहोत, हे चारही बंधनं आम्हाला तोडणं शक्य नाही। माऊली म्हणले कोण म्हणतंय तोडा, जेने साधल्या मुक्त्या त्यांनी ज्या पद्धतीनं साधल्या ती पद्धत तुम्हा आम्हाला साध्य होणार, ते योगी आहेत, तेने तो कोण आहे, तेने आपल्यातला आहे का,
त्याने आम्ही म्हणले का, आपण म्हणले का, वैष्णवांनी साधल्या म्हणले का, कोणी म्हणले? त्याचा उच्चार केला नाही अर्थ तो भलताय, तो योगी आहे, तो वैष्णव. त्यांनी साधायची ताकद ठेवली त्यांच्या योगाच्या जोरावर, त्यांच्या तपश्चर्या जोरावर, त्यांच्या प्रारब्धाच्या जोरावर. ज्यांनी साधल्या त्यांनी साधल्या, तुम्हा आम्हाला साधायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा द्वारकेचा राणा. तुम्हाला मुक्ती साधायची गरज नाही, तुम्ही आसोनी. जर मुक्ती साधायची गरज पडली असतर आसोनी संसार हे चरण आलं, कारण संसार हे बंधन आहे, मुक्तता. मग संसारात राहा याचा अर्थ बंधनात, मुक्ततेची गरज. मग मुक्ती नाही, हरकत नाही. तुका म्हणे जर मुक्ती असते तर जन्म असता का? नाही. जन्म मागता याचा अर्थ मुक्ती नकोय. मुक्ती नाही, गरज नाही, याचा अर्थ भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर चार मुक्त्या साधल्या जातात असं माऊलींचं वर्णन नाही, हरिपाठ किचकट आहे. तुम्ही संसारिक आहात, आयुष्यभर तुम्हाला भगवंताच्या दारात थांबता येणार नाही, कायम तुम्हाला नामचिंतन करता येणार नाही, हरकत नाही. तुमच्यासाठी म्हणून सांगतो, तुम्ही भगवंताच्या दारात क्षणभर जरी थांबलात तरी चार मुक्त्या साधायची गरज पडत नाही, इतकी ताकद त्या क्षणात आहे. बाकी हरिमुखे म्हणा. देवाची हे द्वारी उभा क्षणभरी, देवाची हे पुण्याची गणना करू शकत नाही. एवढे पुण्यवान तुम्ही होताय, जगाच्या मालकाला मिळवायची ताकद प्राप्त करताय, आत्मस्वरूप होताय, नवे नवे देव होईची ताकद या नामात आहे. देव पहावया तेथे देवाची होणी फक्त हरिमुखे. आणि जगाच्या मालकाचं नाव आहे रे, नाही तयावी न भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. जसं जमेल तसं भजन करा, भजना इतकं गोड काही नाहीये. भजन कसंही गार जमते. जर दिवी उठली ना चालू कीर्तन.